सर नमस्कार। हाँ नमस्ते सर। आज तारीख आहे 5 डिसेंबर 2020 21। तर कोरेगाव तालुक्यामध्ये आपण सलून कॅपाच्या प्लॉटमध्ये आहोत। हो आपण थोडंसं तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण इथला। मी बाळासाहेब साळुंके, तिरवळे संमत, कोरेगाव तालुका, कोरेगाव जिल्हा सातारा। तर आपण ह्या ऊस लागणीसाठी आम्ही तुम्हाला ग्रीन पॅन्टची प्रोडक्ट दिली होती। हो हे भूमी पॉवरची बॅग। हो परत खाली बेनी प्रक्रियेला एस टी दिलं होतं। हां हो आणि अळवणीसाठी तुम्हाला प्रीमियम नायट्रो किंग ग्रो हे प्रोडक्ट दिले होते। हां त्याची लागण्याची तारीख काय? जे 24 जानेवारी 2021। बरं, तर ह्याला रासायनिक खतं किती प्रमाणामध्ये वापरलेत आणि सेंद्रिय खतं आपले हे ह्याच्यासोबत? रासायनिक खतं फक्त ज्या वेळेला लागण केली हां त्यावेळे सुपर पोटॅश हां एक पोत, हां लिंबोळी पेंट 2 पोती, हां आणि आपलं भूमी पॉवर 1 पोत, हां आणि रूट गार्ड 1। टोटल आपले जे किती डोस झाले भूमी पॉवरचे प्रीमियम नायट्रोकिंगचे? भूमी पॉवर नायट्रोकिंगचे साधारण 5 डोस झाले असते। बरं, आता आपल्या प्लॉटच्या बरोबरलाच हे बाजूला लागवड केला प्लॉट आहे बांधाच्या पलीकडं। एकाच दिवस आहे ना? एकाच दिवस। आणि हा ऊस तिथला आहे? हा हो। आणि हा आपला आहे? आपला आहे। बरं, या दोन्हीमध्ये फरक काय? आपण फरक तो उंचीला कमी आहे, उंचीला कमी आहे, कांड्याची लांबी पण कमी आहे, हां आणि जाडी सुद्धा कमी आहे। हां आपल्या ऊसाची लांबी जास्त आहे, हां शिवाय कांड्याची लांबी पण जास्त आहे, हां आणि कांड्याची संख्या जास्त आहे, जास्त आहे। हा दोन्हीतला फरक आहे। ह्याचे पेरे आपण मोजू। ही पूर्ण अखंड काढलेला, थोडं इकडे उजेडात या ना, असं तो थोडासा बाहेर घेतला, थोडंसं या इथं वर आपण, हां आला वर इकडे या, कळते सर यावर। आता हा रासायनिक मधला आहे। हां पहिल्यांदा ह्याचे पेरे मोजून दाखवतो। हां रासायनिक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 कांडे सरासरी ऍव्हरेज पकडलं तर हा 20 पेऱ्यापर्यंत असेल। बरोबर, हा झाला रासायनिक मधला फरक। हा रासायनिक। आता हा आपला ऑर्गॅनिक, आपला ऑर्गॅनिक ग्रीन प्लांट। ह्याची जाडी पण जास्त आहे। हो ह्याचे बघा पेरे लहान मोठे आहेत। आणि ह्याचे बघा, आता हा थोडस ह्या साईड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 वा कांड चालू आहे। 27, 28 पण आहे सरासरी। ह्या 27 ते 30 कांड्यावरती आहे। आणि कलरची कंडिशन जर बघितली, थोडासा हा कलर दाखवा। प्लॉटमध्ये ग्रीनरी आहे, अजून ग्रीनरी भरपूर आहे। आणि इकडं पण दाखवा, हा पण रासायनिक मधलाच आहे, खोडवा आहे, हा खोडवा आहे। तिथला कलर पण बघा, थोडस वाटलं तर आपण तिथंच जाऊ डायरेक्ट लागले। ठेवा थोडीच, या आपण या। आता हा सेंद्रिय खत वापरलेला प्लॉट आहे, हा आपल्या ग्रीन प्लांट कंपनीचा। हा रासायनिक वाला, हा दोन्हीकडली कंडिशन बघा, इकडे प्लॉट पूर्ण हिरवा आहे, ते एकदम ग्रीनरी आहे, पानाची रुंदी चांगली आहे। आणि हे बघा इकडं पूर्ण हे पानाचा कलर जर बघितला, असं रोगट पान दिसते। एकाच एकाच दिवशी लागवड केली, दोन्ही प्लॉट आहेत। अच्छा, त्या प्लॉटला 18 ते 20 पेरे आहेत। आणि त्या प्लॉटला जर बघितलं, साधारण 26, 27, 28 पेऱ्यापर्यंत 30 पर्यंत आहे। पेऱ्याचा जरी फरक बघितला, साधारण 8 ते 10 पेरे त्याला जास्त आहेत। आणि जाडी पण त्याची, जाडी जास्त आहे, ग्रीनरी जास्त आहे, पानाची रुंदी जास्त आहे, जास्त आहे। आणि अजून वाढण्याच्या पोझिशन मध्ये आहे। 24 जानेवारीची लागण आहे, 24 जानेवारी 5-6 कांडे वाढणार तुटण्यासाठी। ह्याला अजून बराच वेळ आहे, हो 2-3 महिन्याचा टाइम आहे। साधारण अजून 5-6 कांडे तरी ह्याची आरामशीर वाढू शकते।
आपण तुम्हाला प्रोडक्ट सळंके सरने दिले. हो, सुरुवातीला माहिती सळंके सरने सांगितली. हो, सळंके सर जवळपास 2003 पासून हे प्रोडक्ट वापरतात. 18-19 वर्ष झाले त्यांचा अनुभव ह्या प्रोडक्ट बद्दल आहे. ह्या परिसरामध्ये अद्रकचं प्लॉट भरपूर असतात, त्यांनी अद्रकचे उत्पादन घेणार आहेत आल्याचं. ओके, त्यामध्ये त्यांनी समाधान आहेत. आपण अद्रकला पण वापरले आणि उसाला पण वापरले, तर अद्रक बाबतीत आपलं आता इतर जे प्लॉट आहेत आपल्या परिसरामध्ये भरपूर म्हणजे मर लागण्याचं प्रमाण जास्त आहे. आपल्या ट्रीटमेंटचे प्लॉटची कंडिशन कशी आहे? तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण प्रोडक्ट दिलेत, तर आपल्या प्लॉटची कंडिशन चांगलं आहे, इतरांच्या पेक्षा चांगलं आहे. परंतु हे आता जर वातावरणाचं शेकडचे बघितलं तर रासायनिकवाले तर फार फ्लॉप झालेत. त्याच्यामध्ये रासायनिकवाले प्लॉट सर्व गेलेले आहेत, सर्व गेलेलेच आहेत. आपले धन्यवाद. तुम्ही ग्रीन प्लॅटच्या काळी आहे जमीन वाचवा ह्या अभियानामध्ये